हॅलो, मी हिमांगी राव. मी अमेरिकन काउन्सिल ऑन एक्सरसाइज सर्टिफाइड फिटनेस प्रोफेशनल आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे वेट लॉस आणि वेट मॅनेजमेंट. आता वेट लॉस आणि वेट मॅनेजमेंट करत असताना फक्त डाएट करून आणि फक्त एक्सरसाइज करून भागत नाही. तर डाएट आणि एक्सरसाइज हे दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे डाएटच्या बरोबरीने एक्सरसाइज कसा करावा, हा आपला आजचा टॉपिक आहे. असा पर्टिक्युलर एकच एक्सरसाइज नाही आहे की ज्याने आपला वेट लॉस होऊ शकतो. अनेक प्रकारचे एक्सरसाइजेस आहेत, जसे की कार्डिओ, वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस, फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस, फंक्शनल ट्रेनिंग एक्सरसाइजेस. या चारही प्रकारापैकी कोणताही एक्सरसाइज एकच केल्याने सगळ्या प्रकारचे फायदे आपण नाही मिळवू शकत. त्यामुळे नेहमी कॉम्बिनेशन वर्कआउट करणं हे गरजेचं असतं. तर कार्डिओ एक्सरसाइज आणि वर्कआउट वेट ट्रेनिंग एक्सरसाइज या दोन प्रकाराच्या एक्सरसाइजचा आज आपण विचार करणार आहोत. तर कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणजे काय, की ज्यांनी आपला हार्ट रेट वाढू शकतो. तर वेट लॉससाठी ह्याचा फायदा काय होऊ शकतो, तर त्यांनी कॅलरी बर्निंग होतं आणि स्टोअर्ड फॅट बर्न व्हायला मदत होते. आणि वेट ट्रेनिंग किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा बॉडी वेट वापरून केलेले जे एक्सरसाइजेस आहेत, त्याचा फायदा काय होतो, तर त्यांनी आपला मसल गेन होतो, मसल मास वाढतं. आणि जेवढा मसल मास जास्ती बॉडीमध्ये, तेवढे फॅट बर्निंग कपॅसिटी म्हणजे मेटाबॉलिक रेट, बेसल मेटाबॉलिक रेट बॉडीचा वाढतो, कॅलरी बर्निंग कपॅसिटी वाढते. आणि जो आपण वेट लॉस करतो तो वेट लॉस मेंटेन करणं खूप सोपं जातं. तर आज आपण बघणार आहोत की कॉम्बिनेशन वर्कआउट हे कसं केलं जातं. जेवढं आपण एक्सपेक्ट करतो, हे एक्सपेक्टेशन्स म्हणजे आपल्याला वेट लॉस करणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. आपण कोणत्या प्रकारचा एक्सरसाइज करतो किंवा किती टाईप किती वेळा एक्सरसाइज करतो, किती डेडिकेशननी एक्सरसाइज करतो, किती डेडिकेशननी डाएट करतो, किती डेडिकेशननी एक्सरसाइज करतो, किती कन्सिस्टंटली एक्सरसाइज करतो, डाएट करतो, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट अवलंबून असतात. मी म्हणलं तसं कुठल्याही पर्टिक्युलर एखाद्या एक्सरसाइजनी वेट लॉस होतो असं नाही आहे. पण तरी देखील आज आपण बघणार आहोत की आजच्या व्हिडिओमध्ये एक वन ऑफ द एफिशियंट आणि इफेक्टिव्ह टाईप ऑफ वर्कआउट इज सर्किट ट्रेनिंग वर्कआउट. फुल बॉडी वर्कआउट करणं हे केव्हाही चांगलं असतं. त्यामुळे सर्किट ट्रेनिंगमध्ये आज आपण कंपाऊंड मसल ग्रुप एक्सरसाइजेस घेतलेले आहेत. तर कंपाऊंड मसल ग्रुप एक्सरसाइजेस म्हणजे काय आहे, की ज्या एका एक्सरसाइजमध्ये मोर दॅन वन मसल्स इन्वॉल्व्ह होतात. त्यामुळे काय होतं की 3 ते 4 एक्सरसाइज केले तरी आपले फुल बॉडी एक्सरसाइजेस होतात. त्यामध्ये आपण 3 अपर बॉडीचे एक्सरसाइज, 3 लोअर बॉडीचे एक्सरसाइजेस आणि 2 ॲब्स एक्सरसाइजेस घेतलेले आहेत. तर ॲब्स एक्सरसाइजेस जे आहेत, हे ॲब्स एक्सरसाइज जे आपण करतो ते काही कॅलरी बर्निंग एक्सरसाइजेस नसतात. त्यांनी मसल टोन होतो आणि आपल्याला बॉडी मेजरमेंट्स कमी दिसतात. जेवढा ग्रॅज्युअली तुम्ही वेट लॉस कराल तेवढा तुम्ही रिटेन करू शकाल. तर आजच्या एक्सरसाइजमध्ये मी जे एक्सरसाइजेस घेतलेले आहेत त्याच्या आधी आपण पॉस्चर्स बघणार आहोत. तर ह्या एक्सरसाइजमध्ये वॉर्मअप आणि कूल डाऊन हे बाय डिफॉल्ट तुम्ही करणार आहात असं गृहीत धरून फक्त वर्कआउट आम्ही दाखवणार आहोत. पॉस्चर्स आणि त्यानंतर केले जाणारं सर्किट ट्रेनिंग एक्सरसाइज, याच्यामध्ये फुल बॉडी वर्कआउट होणार आहे आणि हा वन ऑफ द इफेक्टिव्ह वर्कआउट्स फॉर वेट लॉस असा आहे. तर आपण बघूया जे एक्सरसाइजेस मी सिलेक्ट केलेत त्याचे आता पॉस्चर्स बघूया. सर्किट ट्रेनिंगचा पहिला एक्सरसाइज आपण, तर तुम्हाला आज एक्सप्लेन करणार एक्सरसाइजेस सगळे मी. सगळ्या एक्सरसाइज पैकी पहिला एक्सरसाइज पॉस्चर्स आणि डूज अँड डोंट्स ऑफ द एक्सरसाइजेस आपण एक्सप्लेन करणार. अँड त्यानंतर सर्किट ट्रेनिंग हा प्रकार काय असतो हे आपण व्हिडिओमधनं बघणार आहोत. तर पहिला एक्सरसाइज आहे पुशअप्स. पुशअप्सचे एक्सरसाइजेस मॉडिफिकेशन्स असू शकतात त्याच्यामध्ये. पहिला एक्सरसाइज हा आहे फुल पुशअप्स, की ज्यांना शक्य आहे त्यांनी हे फुल पुशअप्स करायचं आहे. फुल पुशअप्स करत असताना फुल बॉडी शुड बी पॅरलल टू द ग्राउंड. दिस इज द प्रॉपर पॉस्चर ऑफ द एक्सरसाइज. पाठ अशी सॅग व्हायला नाही पाहिजे आणि तुमचे हिप्स वर नाही राहायला पाहिजे. फुल बॉडी शुड बी पॅरलल टू द ग्राउंड. याच्यामध्ये मॉडिफिकेशन असं आहे की ज्यांना फुल बॉडी फुल पुशअप्स करता येणार नाही त्यांनी नी पुशअप्स करायचे, हात थोडेसे पुढे. Here also your body should be parallel to the ground. Press your hips down and up. Right. Completely flat and down. Yes. हे सुद्धा ज्यांना करता येणार नाही त्यांनी मॉडिफाईड विंडो पुशअप्स किंवा वॉल पुशअप्स करायचे. डिस्टन्स बिटवीन द हँड शुड बी स्लाइटली मोर दॅन
शोल्डर एंड अगेन सेम पॉस्चर राहील. बॉडी शुड बी स्ट्रेट, बैक आर्च नको, कंप्लीटली पुश योर बॉडी फॉरवर्ड. येस, द सेकंड एक्सरसाइज विल बी स्क्वॅट्स. आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलंय स्क्वॅट्स करत असताना रेग्युलर स्क्वॅट्स. येस, रेग्युलर स्क्वॅट्समध्ये फोकस शुड बी युअर हिप मुवमेंट. गो डाऊन फॉर बॅलन्सिंग, कीप युअर हँड स्ट्रेट, बॉडी स्ट्रेट, बॅक इन अ न्यूट्रल कर्वेचर. पुश युअर हिप्स फॉरवर्ड अँड अप. युअर नी शुड नॉट क्रॉस द टो लाईन. हे फ्री एक्सरसाइज ज्यांना करता येणार नाही, दे कॅन यूज द चेअर अँड डू इट. दिस वे ऑल्सो दे कॅन डू अँड अप अँड डाऊन अँड अप. रिलॅक्स रिलॅक्स. दे कॅन होल्ड असं कर अँड पुशअप्स. हे स्क्वॅट्स करायचे विदाउट. येस, दिस इज दिस कॅन बी डन विथ द सपोर्ट. राईट, येस, दिस इज द मॉडिफिकेशन. ओके, द थर्ड एक्सरसाइज इज रोईंग. आपल्याकडे वेट्स असतील, वेट्स असतील तर विथ वेट्स करा. ज्याला जशी इंटेन्सिटी, ज्याचं कपॅसिटी, स्ट्रेंथ किती असेल त्याप्रमाणे वेट्स घ्या. अदरवाईज सध्या होम घरामध्ये आपण विदाउट वेट्स बॉटलमध्ये करू शकतो. बेंड फॉरवर्ड, बॅक शुड बी इन अ न्यूट्रल कर्वेचर अँड अप. युअर एल्बो शुड बी क्लोज टू द बॉडी. तिकडे घे पोस्चर, बॅक पोस्चर दिसेल. म्हणजे बॉडी वेट दोन्ही पायांवर इक्वली बॅलन्स करायचं. बॅक इज इन अ न्यूट्रल कर्वेचर, स्लाइटली बेंड फॉरवर्ड अँड पुल द वेट अप. पुल द वेट अप, येस. देन द नेक्स्ट एक्सरसाइज इज वाइड स्क्वॅट्स. वाइड स्क्वॅट्स. फॉर वाइड स्क्वॅट्स द डिस्टन्स बिटवीन द लेग शुड बी वाइडर दॅन द रेग्युलर स्क्वॅट्स. थोडं वाइड घे डिस्टन्स अजून. येस, अँड नी पोझिशन should be on your ankle, between the toe and ankle. Your knee should travel in a toe direction. It should not come in. He sudha free yet nasel, the with support you can do. You can hold it and do it. The posture will remain same. Yes. Relax. Yes. The next exercise is shoulder press. Again, as I said, weights nastil, tar you can hold the weight, you can hold the bottles and lift it up. Ha exercise apan shoulder press manun kartoy and down. Ikde sudha apan back curvature neutral thevlela hai and down and up. Relax. The next exercise is lunges. आता लंजेस हा एक्सरसाइज असा आहे की हा सगळ्यांना जमेल असं नाही. ज्यांना जमत असेल त्यांनी तो इन्क्लूड करायचा, ज्यांना जमत नसेल तर त्यांनी स्क्वॅट्स, वाईड स्क्वॅट्स किंवा इतर एक्सरसाइज केले तरी चालू शकतील. अगेन लंजेसला सुद्धा दिस इज कॉल्ड वाईड, सेम वन लेग स्क्वॅट सारखा हा एक्सरसाइज आहे. हा थोडासा ऍडव्हान्स एक्सरसाइज आहे दॅन स्क्वॅट्स अँड वाईड स्क्वॅट्स. हा एक्सरसाइज आपण दोन पद्धतीने करू शकतो. ती आत्ता करते ह्याला म्हणायचं डायनॅमिक लंजेस, आणि आपण हा स्टेशनरी लंजेस म्हणून पण करू शकतो. म्हणजे एकाच ठिकाणी सेम लेगचा करू शकतो. डाऊन अँड अप सेम लेगचा कर. नाही, मागे पुढे जाऊच नको, मागे पुढे जाऊच नको, एकाच ठिकाणी कर. डाऊन, डोंट चेंज द पोझिशन. सेम वे अप, सेम वे डाऊन. हे आहे स्टेशनरी लंज. अँड देन आफ्टर द सेट यू कॅन चेंज द लेग. ओके, द नेक्स्ट एक्सरसाइज इज सिटअप्स. आपण ह्या वर्कआउटमध्ये काही लोअर बॉडीचे एक्सरसाइजेस आणि काही अपर बॉडीचे एक्सरसाइजेस इन्क्लूड केलेले आहेत. आता ॲब्स सिटअप्स करत असताना यू नो नो नीड टू कम फुल्ली अप. ॲब्स कॉन्ट्रॅक्शन अँड अप. ॲब्स कॉन्ट्रॅक्शन अँड अप. ॲब्स कॉन्ट्रॅक्शन अँड अप. तुम्हाला पॉस्चर बघायचं असेल, you can see the sideways. Yes,
This is the sideways posture. Abs are contracted and down and up and down. No complete relaxation down with every repetition. Your abs should be under contraction throughout the set. Now the last exercise will be plank. Asas ghe plank. The coil posture. Again, for plank also, the body should be completely parallel to the ground. No back arch, neck in neutral position, body weight on toes and on your shoulders. Elbows. Elbow position should be below the shoulder. Yes. Completely. And relax. आता ह्याच पोझिशन मध्ये मॉडिफाईड ऑन युअर नीज ऑल्सो यू कॅन डू मॉडिफाईड. थोडं पुढे, हात थोडे पुढे. येस, दिस कॅन बी द पोझिशन, मॉडिफाईड पोझिशन. अगेन बॉडी इज कम्प्लिटली पॅरल टू द ग्राउंड. हिअर ऑल्सो हिप्स आर कॉन्ट्रॅक्टेड, नीज आर कॉन्ट्रॅक्ट, ॲब्स आर कम्प्लिटली अंडर कॉन्ट्रॅक्शन. सो दीज आर द करेक्ट पॉस्चर्स ऑफ द एक्सरसाइज. सो नाव After that, we will do the circuit training. Okay? आता आपण सर्किट करणार आहोत. हे दोघ जण 30 सेकंड्स चे सर्किट करणार आहेत. ईच एक्सरसाइज विल बी फॉर 30 सेकंड अँड 5 सेकंड्स रेस्ट अँड चेंज ओवर पिरियड. ओके, देन स्टार्ट. पुशअप्स, स्क्वॅट्स, कम ऑन, व्हेरी गुड. गो डाऊन, गो डाऊन. Full range, knees behind, yes, good, very good. Five, four, three, two, one, and change. Change fast, push-ups and squats. Full range, very good. Very good. Don't arch your back. Back, neck in neutral position. Very good. Right. Come on down. Full range. Five, four, three, two, one. And change. Rowing. Wide squats. Wider distance, wider distance. Yes. Come on, start. Good. Very good. Back is in a neutral position. Knees are out in toe direction. Right. Pull the weight up. Five, four, three, two, one, and change. Wide squats, rowing. Yes. Bend forward, back is in neutral position. Elbows close to the body. Pull. Bend forward slightly, pull the weight up. Yes, bend forward, focus on your back muscle, focus on your thighs muscle, knees are in toe direction. Five, four, three, two, and one. Change to lunges and shoulder press. Take the position, start. Wider distance slightly in your legs. Yes. Balance your body weight completely. Yes. Right. Right. Weight should be above the head. Perfect. Perfect. Focus.
3, 2, 1 एंड चेंज. लंजेस, शोल्डर प्रेस. टेक द पोजिशन एंड स्टार्ट. वेरी गुड, परफेक्ट, वेरी नाइस. फोकस ऑन योर शोल्डर मसल, शोल्डर मूवमेंट. फोकस ऑन योर हिप एंड नी मूवमेंट. बैक इन न्यूट्रल पोजिशन. नाइस. थ्री, टू, वन एंड रिलैक्स. नाउ प्लैंक एंड सिटअप्स. टेक द पोजिशन फास्ट एंड स्टार्ट. परफेक्ट, राइट. नाइस, परफेक्टली यू आर डूइंग. फोर, थ्री, टू, वन एंड रिलैक्स. नाउ स्टार्ट मार्चिंग, स्टार्ट मार्चिंग. यस, एंड द प्लैंक. कम ऑन, लास्ट एक्सरसाइज. टेक द पोजिशन, स्टार्ट. हिप्स डाउन स्लाइटली. यस, कॉन्ट्रैक्ट योर एब्स, कॉन्ट्रैक्ट योर हिप्स. Balance your body weight on your shoulders and toes. Yes, come on up. Neck in neutral position. Perfect. Four, three, two, one, and relax.